हाय एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचा झणझणीत असा कोल्हापुरी ठेचा बनवून दाखवणार आहे. याला खरडासुद्धा म्हणतात. तुम्ही याच्यावरती दही टाकून गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता. जेवणात जर हा खरडा असला तर जेवणाची चव आणखीन वाढते. तर चला मग आपण ह्याची रेसिपी पाहून घेऊयात. आणि जर का तुम्ही अजून अळूच्या पानांची वडी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. झणझणीत कोल्हापुरी ठेचा बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखट मिरच्या आहेत, तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्ही मिक्समध्ये पण मिरच्या घेऊ शकता. ज्या लोकांना जास्त तिखट ठेचा आवडत नाही ते लोक मिक्स मिरच्या घेऊन ठेचा करतात. तर सगळ्यात आधी मिरच्या आपल्याला धुवून पुसून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. जर मिरच्या अख्ख्या तुम्ही तव्यावर टाकल्यात तर त्या आपल्या अंगावर उडतात. तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. हा ठेचा स्पेशली लोखंडी तव्यावरच बनवला जातो. तर इथे गॅस सुरू करून मी लोखंडी तव्यावरती या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण या भाजून घेणार आहोत. हलक्याशा भाजून झाल्या की आपण याच्यावरती 2 चमचे तेल टाकूयात. आता तेलावरती डाग पडेपर्यंत या मिरच्या भाजून घ्याव्या लागतील. जर तुम्ही फक्त फिकट मिरच्या घेऊन ठेचा केलात तर त्याची चव इतकी खास लागत नाही. त्यामुळे एकतर मिक्स मिरच्या घ्या किंवा जास्त तिखट असलेल्या मिरच्या वापरा. आपण या भाजून घेतो त्यामुळे आपल्या पोटालाही बाधत नाहीत. तर इथे हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये आता आपण 1/2 चमचा जिरे घातलेला आहे. जिऱ्याने ठेच्याला टेस्ट चांगली येते. आणि 13 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. यामुळे पण ठेचा खूप छान बनतो. बघा, थोडा वेळ भाजल्यानंतर मिरच्यांचा कलर इथे बदललेला आहे. तेव्हा आपण याच्यामध्ये 1 मुठभर कोथिंबीर आणि चवीनुसार जाडं मीठ घालणार आहोत. जाडं मीठ ठेच्यामध्ये खूप छान लागतं, त्यामुळे जाड्या मिठाचा वापर केलेला आहे. बारीक मिठापेक्षा जाड्या मिठाला टेस्ट चांगली असते. अगदी 2 मिनटं मी इथे हे परत एकदा भाजून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. गॅस बंद करूयात. तवा आता खालीच घेऊन आपल्याला हा एखाद्या पेल्याने किंवा लोटक्याने बारीक करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हा बारीक करावा लागतो. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू नका, कारण त्याचा एकदम लगदा तयार होतो आणि तो खायला इतका खास लागत नाही. तुम्ही जर लोखंडी तव्यावरती हा ठेचा ठेचला तर याची टेस्ट आणखीन वाढते. वरवंट्यावरसुद्धा हा ठेचा बारीक केला जातो. पेल्याने तुम्हाला खूप सोपं जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही 5-6 मिनटं बारीक करून घ्या. मिरच्या अगदी बारीक होत नाही अशा प्रकारे राहतात. तुम्ही काबिलतेने थोडंसं याला चेचून घेऊ शकता. आणि हो, गरम असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर व्यवस्थितपणे वाटता येत नाही, बारीक होत नाही. तर इथे झणझणीत कोल्हापुरी ठेचा तयार झालेला आहे. बरीच लोक इथे दाणे किंवा सुके खोबरे घालतात, पण मी इथे साध्या पद्धतीनेच ठेचा तयारच केलेला आहे. आणि खूप अप्रतिम लागतो. तुम्ही याच्यावरती दही टाकून खावा. कुठलीही भाकरी असू दे, तांदळाची, ज्वारीची, बाजरीची, त्याच्यावर खूप छान लागतो. आणि हा ठेचा तुम्ही कुठल्याही भाजीमध्येही वापरू शकता. धपाट्यांबरोबरही खाल्ला जातो. ठेचा जास्त तिखट न लागण्यासाठी याच्यावरती कच्चं तेलसुद्धा टाकून खाल्लं जातं. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल. जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.